नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी सुग्रहमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण दिवाळीला सोप्या पद्धतीने मस्त अशी मिठाईवाल्यासारखी रसरशीत बालुशाही बनवूया। तर या ठिकाणी मी बनवलेली बालुशाही दाखवते तुम्हाला। वाव, नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल, किती रसरशीत बनलेली आहे पहा। आणि बनवायला तर खूप सोपी, घरामध्ये असणाऱ्या साहित्यामध्येच तुम्ही ही बालुशाही बनवू शकता। नक्कीच दिवाळीला माझ्यासारखी बालुशाही तुम्ही बनवा आणि आनंदाने दिवाळी साजरी करा। तर चला आता फटाफट वेळ न घालवता बालुशाही बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी बाउलमध्ये मी 2 कप मैदा घेते, साधारणतः 500 ग्रॅम मैदा आहे। त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा बेकिंग पावडर आणि 2-3 चिमूट मीठ घालूया। सर्व जिन्नस कोरड्यातच घालायचे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतात। आणि मग 1/2 कप यामध्ये थंड गावरान तुपाचं मोहन घालायचं। तुपामुळं बालुशाही मस्त अशी मऊमऊ बनते, कडक बनत नाही। थोडं थोडं पाणी घालून मी हलक्या हातानं पीठ मळून घेतले। साधारणतः मला पीठ मळायला 1/2 कप पाणी लागले। पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं। पीठ आता झाकून ठेवले, तोपर्यंत आपण पाक बनवूया। तर कढईत मी 1/2 कप साखर, 1 कप पाणी घेतले आणि थोडी वेलची पूड। तुम्ही यामध्ये केशरी रंग किंवा केशर पण घालू शकता। तर मी या ठिकाणी रंग घातलेला नाही आहे। आता या ठिकाणी पहा, आपला 1 तारी पाक तयार आहे। असाच पाक बालुशाहीला हवा आहे। आता गॅस बंद केला आहे। इकडे मी दुसऱ्या कढईत तूप गरम करायला ठेवले बारीक गॅसवर। तर चला आता तूप गरम होईपर्यंत आपण बालुशाही बनवू। तर हलक्या हातानं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं, याचे 2 भाग करून एकमेकावर ठेवून पुन्हा याला सुरीनं कापून 4 भाग बनवले। त्यानंतर असे 8 भाग असे एकमेकावर आपल्याला हे भाग ठेवून भरपूर लेयर्स बनवून घ्यायचे। असे लेयर्स बनल्यामुळं बालुशाही मस्त अशी मऊसूत बनते आणि भरपूर पाक शोषून घेते, रसरशीत बनते। म्हणून ही प्रोसिजर करणं आपल्याला गरजेचं आहे। आता या ठिकाणी मी बालुशाही बनवून घेतल्यात, यांना बारीक गॅसवर तळून घ्यायचं, मस्त सोनेरी रंगावर तळायचं। तर या ठिकाणी बालुशाही तळायला थोडासा वेळ लागतो, परंतु हरकत नाही आहे। आता गरमागरम बालुशाही आपण पाकात सोडूया आणि उलट पलट करून 5 मिनिट पाकामध्ये हिला बुडवून ठेवायचं, म्हणजे पाक शोषून घेते। तर या ठिकाणी सर्व बालुशाही तयार आहेत। वरनं थोडा पिस्ता घालूया। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हो, मराठी सुग्रहला सबस्क्राईब नक्की करा। पहा किती रसरशीत झालेली आहे। इन्स्टावरसुद्धा मराठी सुग्रहला फॉलो नक्की करा। हॅपी दिवाळी, पुन्हा भेटूया। धन्यवाद।